हॅलो एव्हरीवन, मी शुभांगी, शुभकला डिझाईन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। आज आपण शिकणार आहोत की मेजरिंग टेप हा मेजर कसा करायचा किंवा मेजरिंग टेपने आपण मापे कशी घ्यायची ते आपण शिकणार आहोत। की जे कोणी बिगिनर्स असतात, मोस्ट ऑफ जे नवीन शिकणारे असतात त्यांना मापे कशी घ्यावी किंवा 1/4 इंच काय असतं, 1.5 इंच काय असतं किंवा 1/4 इंच काय असतं, 1/2 इंच काय असतं हे लवकर समजत नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा इंची टेप आहे जो शिलाईमध्ये आपण यूज करतो। या इंची टेपवरती तुम्हाला काही आकडे दिसतील, 1, 2, 3, 4 असे शेवटपर्यंत आकडे असतील। जसं की शेवटचा आकडा आहे, हा पूर्ण इंची टेप हा 56, म्हणजे आकडे तर आपल्याला 56 पर्यंत दिसतंय किंवा 57 पर्यंत दिसतंय, पुढे पण हा टेप 60 इंचापर्यंतचा असतो। तर मग हा टेप आपल्याला मेजर कसा करता येईल ते आपण बघूया। 1 आणि 2 या लाईन मध्ये किंवा या दोन आकड्यांमध्ये तुम्हाला काही लाईन दिसतील, या लाईन मध्ये जे काही छोट्या छोट्या लाईन असतात त्यांना काय म्हणतात ते आपण बघणार आहोत। किंवा 1, 2, 3, 4 यांना काय म्हणतात ते आपण बघणार आहोत। या इंची टेप मध्ये हे सगळे माप इंचाचे आहेत, जसं की 1 पासून 2 पर्यंत 1 इंच, इथे पण 0 असतं। जसं की आपण मेजरिंग करताना पूर्ण इथून मेजर करतो, इथून पूर्ण 1 इंच, इथून पूर्ण 2 इंच, पूर्ण इथून इकडे 3 इंच, जे जे नंबर दिले तेवढ्यापर्यंत हा टेप असतो। जसं की इथपर्यंत 5 इंच। 1 आणि 2 या दोघांमध्ये ज्या छोट्या छोट्या लाईन दिसत आहेत त्यांना काय म्हणतात ते आपण बघायचंय। एकाच्या पुढे, एक आकड्याच्या पुढे ह्या ज्या दोन लाईन दिसत आहे, 1 आणि 2, 1 आणि 2 एकाच्या पुढे ह्या दोन लाईन दिसत आहे म्हणजे त्या 1/4 इंचाच्या लाईन आहे। एकाच्या पुढे ह्या ज्या दोन लाईन दिसत आहे त्या म्हणजे 1/4 इंच। एकाच्या पुढे 1, 2, 3 आणि 4 या चार लाईन किंवा हा बाणाने दाखवलेला जो जी लाईन आहे, जी की बाणाने दाखवली आपल्याला इथे, त्याला म्हणायचे 1/2 इंच। एकाच्या पुढे 1, 2, 3 आणि 4 चौथी लाईन म्हणजे 1/2 इंच। एक नंबरच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ही 6वी लाईन म्हणजे 1/4 इंच। 1, 2, 3, 4 आणि 5, 6, 7, 6 पर्यंतची लाईन म्हणजे 1/4 इंच आणि ह्या 2ला हा 1 इंच पूर्ण कम्प्लीट होतो। 1 पासून 2 लाईन म्हणजे 1/4 इंच, 1 पासून 4 लाईन जी बाणावणी दाखवलेली लाईन आहे ती लाईन म्हणजे 1/2 इंच, 1 पासून 6वी लाईन म्हणजे 1/4 इंच, 1 पासून 2 आकड्यापर्यंतची लाईन म्हणजे पूर्ण 1 इंच। आता 1/4 इंच म्हणजे किती, 1.5 इंच म्हणजे काय ते आपण बघायचे। 1च्या पुढे ह्या 2 लाईन, आता तुम्ही म्हणाल मी इकडून सांगितलंय, हे आता मगाशी म्हटलं की 1/4 इंच, हा मेजरिंग टेप इथून मोजायचा असतो। मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की हा मेजरिंग टेप इथून मोजायचा असतो, 0 पासून 1 पर्यंत 1 इंच। मग 1च्या पुढे ह्या ज्या 2 लाईन आहे ज्या दिसत नाहीये इथे, म्हणून मी तुम्हाला इकडे दाखवलं, 1च्या पुढे ह्या 0 पासून इकडे 2 लाईन म्हणजे 1/4 इंच, 1 पासून ही बाणाने दाखवलेली लाईन 1/2 लाईन म्हणजे 1/2 इंच, ह्या 0 पासून ते ही 6वी लाईन म्हणजे 1/4 इंच आणि हा 1 इंच पूर्ण। इकडे दिसलं नसतं, तुम्हाला समजलं नसतं, त्यासाठी मी तुम्हाला इकडे सांगितलं। आता 1च्या पुढे, आता हा पूर्ण 1 इंच कम्प्लीट झाला, 1च्या पुढे ह्या 2 लाईन म्हणजे 1/4 इंच, 1च्या पुढे 2 लाईन म्हणजे 1/4 इंच। जसं आपण घड्याळाच्या काट्यावरती सांगतो, 1च्या पुढे 15 मिनिट गेले की आपण म्हणतो 1/4, 1च्या पुढे जर तो काटा 6 वरती गेला तर आपण म्हणतो 1/2, म्हणजे 1/2 कम्प्लीट केला ना त्याने त्यासाठी। तसंच आपण मेजरिंग टेपलाही मोजायचंय, 1च्या पुढे 4 लाईन म्हणजे 1/2 इंच,
एकाच्या पुढे सहा लाईन म्हणजे पावणे 2 इंच. दोनाच्या पुढे ह्या 2 लाईन येतात म्हणून आपण त्याला पावणे इंच म्हणायचंय. जसं आपण घड्याळामध्ये पण म्हणतो 1:45 झाले, 1:45 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पावणे दोन वाजले असं म्हणतो. तसंच मेजरिंग टेप वरती सुद्धा 1:45 म्हणजे 1/4 इंच, 1:45 म्हणजे 1.5 इंच, 1:65 म्हणजे 1/4 इंच आणि 1:25 म्हणजे 2 इंच कम्प्लीट. परत बघूया आपण, 0 पासून 2 लाईन पुढे म्हणजे 1/2 इंच, 0 पासून 12 ने दाखवलेली लाईन म्हणजे 1/2 इंच, 0 पासून 6 वी लाईन म्हणजे 1/2 इंच, 0 पासून 1 आकडा म्हणजे 1 इंच कम्प्लीट. आता 1:25 परत 2 लाईन म्हणजे 1/4 इंच, 0 पासून 1:25 दाखवलेली लाईन म्हणजे 4थी लाईन म्हणजे 1.5 इंच, 0 पासून 1:25 म्हणजे 1/4 इंच आणि ही तर 2 च्या आकड्याला 2 लाईन 2 इंच कम्प्लीट होतात. तसेच आपण पूर्ण इंची टेप वरती असे सेम मेजरमेंट घ्यायचे. जसे की 2:25 2 लाईन गेल्या म्हणजे 1/4 इंच, 2:25 4थी लाईन म्हणजे 1.5 इंच, 2:25 6वी लाईन म्हणजे 1/4 इंच आणि इथे 3 इंच कम्प्लीट होत आहे. अशा प्रकारे हा मेजरिंग टेप पूर्ण सेम अशाच प्रकारे मेजर करायचा आहे. हा झाला इंची टेप मधला फॉर्म्युला किंवा ही झाली इंची टेप मधली पद्धत. आता ह्या स्टेपच्या पाठीमागे तुम्हाला काही लाईन दिल्या अजून दिलेल्या आहेत. हा टेप शक्यतो आपण इंच हे आपण जे काही मेजरमेंट घेतो किंवा ब्लाऊजचे मापे काढतो ते इंच मध्येच काढतो. तर मग सेंटीमीटर याच्यावरती का दिलेलं असेल बरं? सेंटीमीटरचे माप आपण ब्लाऊज पीस मेजर करताना घेऊ शकतो. सेंटीमीटर आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ब्लाऊज पीस खरेदी करायला गेलो तेव्हा आपल्याला समजत नाही की 80 सेंटीमीटर म्हणजे किती, 100 सेंटीमीटर म्हणजे किती किंवा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर ह्या मेजरिंग टेपमध्ये तुम्हाला 153 पर्यंतचं माप दिलंय सेंटीमीटर मधलं. तसंच एका साईडला तुम्हाला हे इंची टेपचं पण माप पुन्हा दिलेलं आहे आणि एका साईडला सेंटीमीटरचं माप दिलेलं आहे. तर बघूया आपण, इथे 1 पासून सुरुवात झाली. 1 पासून 80 सेंटीमीटर पर्यंतचा शक्यतो पीस काढला जातो. आता 80 सेंटीमीटर म्हणजे काय? तर 80 सेंटीमीटरच का? तर शक्यतो आपण साडीचा जो ब्लाऊज पीस असतो तो कट करताना 28 ते 34 छातीपर्यंत 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस कट करावा, जेणेकरून आपली साडी पण जास्त कट होणार नाही आणि ब्लाऊज पीस सुद्धा मापात कट होईल. तसेच चेस्ट जास्त असल्यास, जसं की 38 इंचाच्या छातीपासून ते जर छाती 38 इंच असेल, 40 इंच असेल, 42 इंच असेल, तर अशा वेळेला पूर्ण 1 मीटरचा कापड घेतो आपण. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस कट करावा. अशा पद्धतीने ह्या टेपच्या मदतीने जर तुम्ही ब्लाऊज पीस कट केला तर तुमचा ब्लाऊज पीसही व्यवस्थित कट होईल, मापात कट होईल आणि साडीही वाया जाणार नाही किंवा जास्त कट होणार नाही. तर आपण जर काही क्युरी तुमच्या राहिल्या असतील, जर काहींना समजलं नसेल की 1/2 इंच म्हणजे किती, 1/2 इंच म्हणजे किती असतं, जर पॉइंट मध्ये समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक चार्ट समजून सांगणार आहे. तर नक्की बघा तो व्हिडिओ, ज्यांना हा व्हिडिओ समजला नसेल त्यांच्यासाठी त्यांनी तो चार्ट नक्की बघा. मी त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच म्हणजे किती बाय किती आणि किती पॉइंट मध्ये असतं, जसं की 1/2 इंच म्हणजे 0.25, 1/2 इंच म्हणजे 0.50 आणि 1/2 इंच म्हणजे 0.75, अशा प्रकारे मी तुम्हाला चार्टवाईज सगळं समजून सांगणार आहे. तर नक्की बघा पुढचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.